व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला तहसीलदार वाघमारे यांनी जाहीर आवाहन केले की आपली काळजी आपणच घ्या, घराबाहेर अजिबात पडू नका, गर्दीवर नियंत्रण ठेवा, बाहेरून आल्यानंतर साबणाने हात धुवा, बाहेरच्या लोकांचा अजिबात संपर्क न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलंय। याप्रसंगी पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भागवत लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष संभाजी साठे, धोंडेवाडी सरपंच अण्णासाहेब देठे, माजी सरपंच प्रकाश देठे, तलाठी शेलार पत्रकार अशोक लोखंडे, पत्रकार सचिन डिसले, धोंडेवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। हा विषाणूचा संसर्ग आता सर्वीकडे होत आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहे। त्या अनुषंगाने आपण एक तालुकास्तरीय आणि गावपातळीवर गावस्तरीय समिती स्थापन केलेली आहे। तालुका स्तरावर तहसीलदार, BDO, नगरपालिकेचे CEO हे त्याचे सचिव आणि सभासद अध्यक्ष असतील, तर गाव पातळीवर तलाठी हे अध्यक्ष आहे, त्यांच्याबरोबर ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर्स अशी यंत्रणा आहे। करोना विषाणू हा याचा प्रसार पाहता आपल्याला कालपर्यंत वाटत होतं की आपण जरा सेफ्टी मेजर्स पाळून सेफ झोनमध्ये आहोत, पण असं अजिबात नाही आहे। हा विषाणूचा प्रसार हा वेगाने होत आहे। तालुक्यातील जनतेचा मॅडम काय प्रतिसाद वाटतोय तुम्हाला? तालुक्याच्या जनतेने व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे। कोपरे जसं प्रशासनाने त्यांना हे पाळायला सांगितलं आहे, त्या सूचना दिलेल्या आहेत। मी तालुक्यात सगळीकडे गावोगावी भेट देते, त्याच्या अनुषंगाने हे दिसतंय की लोक जागरूक आहेत आणि प्रशासनाने ज्या सूचना सांगितल्या आहेत त्याच्याबाबत प्रतिसाद देत आहे। तरी देखील बऱ्याच ठिकाणी अनावश्यक गर्दी आढळून येते, चौकामध्ये, पाराच्या खाली, पाराच्या ठिकाणावर। अशा वेळेस ग्राम समितीलाच आम्ही सांगितलेलं आहे की ही गर्दी अनावश्यक टाळायला पाहिजे। प्रतिनिधी संभाजी साठे, OS News, पंढरपूर।